साईक्स एक्सटेन्शनमधील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं छत्रपती घराण्यानं चालना दिली असल्याचं सांगितलं. रेल्वे, विमानतळ, व्यापार, उद्योग क्षेत्रातील कामांसह राधानगरी धरण या आणि अन्य कामांबद्दल जनता राजर्षी शाहू महाराजांची ऋणी आहे. याच ऋणातून उतराई होण्याची नैतिक जबाबदारी म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना निवडून देऊया, असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराज हे बहुजनांमध्ये सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे राजे आहेत, असे उमेदवार आपल्याला मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं. आमदार जयश्री जाधव यांनी आपल्यावरती छत्रपती घराण्याचे खूप मोठे उपकार आहेत, त्या उपकारांची परतफेड करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, त्यामुळं आपण श्रीमंत शाहू महाराजांना खासदार करूया, असं आवाहन त्यांनी केलं. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी इतिहासातील अनेक घटनांना उजाळा देत आजवर छत्रपती घराण्यानं केलेल्या लोकाभिमुख कारभाराची माहिती दिली. शाहूपुरी, गुजरी, जयसिंगपूरच्या स्थापनेसह राजर्षींनी विविध घटकांसाठी दिलेल्या योगदानाची श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी माहिती दिली. त्यांनी यापुढील काळातही कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, बच्चूभाई जोशी, रामणभाई पटेल, राजन माणगावे, डॉक्टर संदीप पाटील, संजय शिवापूरकर, डॉक्टर रघुजी थोरात, यशोमती महागावकर, पूर्वा नागेशकर, प्रिया बलदोटा, स्मिता माणगावे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साईक्स एक्सटेन्शन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.